श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, पितृदोष असेल तर घरात अशा समस्या निर्माण होतात, वेळीच ओळखून करा उपाय। पितृदोष असल्यास कोणकोणत्या गोष्टी होतात आणि पितृदोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत हे आपण आज जाणून घेऊयात। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर धार्मिक नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार न केल्यास किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास पितृदोषाचा फटका कुटुंबातील सदस्यांसह अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो अशी धार्मिक श्रद्धा आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते। पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात। पितृदोष असल्यास कोणकोणत्या गोष्टी होतात आणि पितृदोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी आपण आज जाणून घेऊयात। जर तुम्हाला पितृदोष असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत खराब होत राहणे, उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे कारण असू शकते। दुसरे म्हणजे वारंवार अपघात। पितृदोषामुळे घरातील व्यक्तींचा वारंवार अपघात होऊ शकतो। यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात। तिसरे म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे अविवाहित राहणे। कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो। कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे परंतु लग्न जमत नाही। याशिवाय कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जी लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो। चौथे म्हणजे संतती सुख न मिळणे। पितृदोषाच्या अशुभ प्रभावामुळे संतती सुखात बाधा येते। मूल असले तरी ते मंद, दुर्बल आणि अपंग असते। पाचवे म्हणजे कुटुंबात कलह। आपले घर धनसंपत्तीने भरलेले असूनही कुटुंबात एकता नसणे, अशांततेचे वातावरण राहणे ही पितृदोषाची लक्षणे आहेत। पितृदोषामुळे कुटुंबात नेहमी कलहाची परिस्थिती असते, त्यामुळे व्यक्ती मानसिक तणावाखाली असते। आता पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये हे नियम आपण जाणून घेऊयात। पितृदोषासाठी उपाय। एक, पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि भक्तिभावाने दान करावे। 2, संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावा, रोज शक्य नसेल तर पितृपक्षात अवश्य लावावा। 3, जर कुंडलीत पितृदोष असेल तर यासाठी एखाद्या कुमारी मुलीचे लग्न लावून द्या। लग्न करता येत नसेल तर गरीब मुलीच्या लग्नात मदत करा। 4, पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण दिशेला पितरांचे चित्र ठेवा आणि रोज त्यांचे स्मरण करा। यामुळे पितरांची नाराजी कमी होते आणि पितृदोषाचा प्रभावही कमी होऊ लागतो। तर मित्रांनो, ही होती पितृदोषाची कारणे आणि त्यावर उपायही आपण जाणून घेतलेले आहेत। तर तुम्हालाही पितृदोष असेल किंवा यापैकी काही त्रास होत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा, तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल। तर ही माहिती कशी वाटली? तर मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।